पुढे पुण्यामधून एक महत्त्वाची बातमी येते. पुण्यामधल्या बोपोडी भागाला पुराचा फटका बसलाय. पुराच्या पाण्यामध्ये एक गाडी वाहून गेल्याचं कळतंय आणि पुरामुळे पुण्यामध्ये शेकडो गाड्यांचं नुकसान झालंय. पुराच्या पाण्यामध्ये एक गाडी वाहून गेल्याचं देखील कळतंय. पुण्यामध्ये सतत धार पाऊस पडतो आहे आणि शेकडो गाड्यांचं नुकसान झालंय. काही भागामध्ये सखल भागात अक्षरशः पूरपरिस्थिती पुण्यामध्ये आणि अशा ठिकाणच्या वाहनांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय. आपण ही दृश्य पाहतोय पुण्यामधली एक्सक्लुझिव्ह दृश्य. गाडी अक्षरशः या पाण्यामध्ये वाहत जाताना दिसतीये. अशा प्रकारे शेकडो गाड्यांचं नुकसान आज पुणे शहरात झालेल्या या पावसामुळे झालेलं आहे. पुण्यातल्या बोपोडी भागामधली दृश्य आहेत आणि बोपोडीमध्ये सखल भागामध्ये पाणी साचलं आणि अशा ठिकाणी गाडी जी उभी होती ती गाडी पुराच्या पाण्यामध्ये वाहत जाताना दिसते. या पावसाच्या पाण्यात वाहत जाताना दिसते आणि शेकडो गाड्या अशा प्रकारे रस्त्यावर उभ्या होत्या. या वाहनांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. आमचे प्रतिनिधी अरुण मेहते सध्या पुण्यातल्या या सर्व पावसाच्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. आपण थेट अरुणकडे जाऊया, माहिती जाणून घेऊया. अरुण, बोपोडीमधली दृश्य आपण झी 24 तासच्या प्रेक्षकांना दाखवतोय. अक्षरशः गाडी या पाण्यामधून वाहत जाताना दिसतीये. शेकडो गाड्यांचं नुकसान झालेलं दिसत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावरती गाड्या लावलेल्या होत्या, विशेष करून नदीकाठचे जे रस्ते आहेत किंवा नदी पात्रातले छोटे रस्ते, त्याचप्रमाणे पुलाच्या बाजूला असलेल्या जागांमध्ये लोक आपल्या गाड्या लावत असतात. अचानकपणे पाऊस वाढला आणि त्याचा परिणाम म्हणून धरणातून पाणी सोडलं गेलं आणि हा पाण्याचा प्रवाह गाड्यांनाही सोबत घेऊन गेला असं आपल्याला दिसतंय. खूप मोठ्या प्रमाणावरती वाहनांचं नुकसान झाल्याचं आपल्या या दृश्यांमधून लक्षात येईल. मग पुण्यातल्या मोठ्या नदी काठचा परिसर असेल किंवा आता जे आपण पाहतो ते बोपोडीमध्ये दृश्य आहे, तिथल्या पुलाखाली ही गाडी लावलेली होती. ती गाडी वाहत जात असल्याचं, वाहून जात असल्याचं आपल्या लक्षात येईल. अशाच पद्धतीनं अनेक ठिकाणी म्हणजे पावदन परिसरामध्ये असतात किंवा मोठा नदी काठिया रोड परिसर असतात, हिंबलनगर परिसर असतात, या सगळ्या ठिकाणी वस्त्या आणि वाहनं पाण्यानं वेढली गेले आणि पुराचा तडाखा त्यांना बसलेला आहे. ठीक, अरुण धन्यवाद दिलेल्या या सविस्तर तपशिलांसाठी. वेळोवेळी आपल्याकडून पुण्यातल्या पावसासंदर्भातल्या अपडेट जाणून घेत राहू. तूर्तास धन्यवाद.